हाय फ्रेंड्स, बरेच लोक म्हणतात की समाज कधी सुधारणार, सरकार कधी सुधारणार. समाज सुधरेल किंवा नाही सुधरेल, सरकार सुधरेल किंवा नाही सुधरेल, आपण सुधरतोय का? समाजामध्ये वावरत असताना, फिरत असताना, विविध लोकांना भेटत असताना मला असे असंख्य प्रसंग दिसतात, अशी असंख्य माणसं दिसतात जी आवलापावलावरती समाजाच्या विरुद्ध कामं करत असतात, कायद्याच्या विरुद्ध कामं करत असतात, कायदा आणि सुव्यवस्था मोडत असतात, आणि हे सगळं करून उलट स्वतःच म्हणत असतात की समाज कधी सुधारणार का, सरकार कधी सुधारणार का. म्हणजे आपण काहीही करायचं पण आपल्याला दोष द्यायचं नाही, सरकारला मात्र दोष द्यायचा, समाजाला मात्र दोष द्यायचा, अशा प्रकारची प्रवृत्ती जवळपास बऱ्याच लोकांच्या स्वभावामध्ये निर्माण झालेली आहे. हे काय आत्ताच निर्माण झालेलं नाही आहे, पूर्वीपासून ही भावना, असा स्वभाव लोकांचा होता, आजही तोच आहे. परंतु जोपर्यंत आपण सुधरत नाही तोपर्यंत समाज सुधरू शकत नाही, आणि जोपर्यंत समाज सुधरत नाही तोपर्यंत सरकारला सुधरायला भाग आपण पाडू शकत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे पावला पावलावरती मिनटा मिनटाला आपण नकळतपणे कायदे मोडत असतो, आणि कायदा मोडल्यामुळं सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अगदी नकळतपणे पावला पावलावरती मिनटा मिनटाला आपण असंख्य कायदे मोडत असतो. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मी असं सांगू शकतो की रस्त्यावरती थुंकणे हा कायद्यानं फार मोठा गुन्हा आहे. आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत, मी सुद्धा स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत, तुम्ही सुद्धा स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की रस्त्यावरती आपण कळत किंवा नकळतपणे किती वेळा थुंकतो. तुम्ही कल्पना करा, भारतातले कायदे इतके कठोर आहेत, इतके स्ट्रिक्ट आहेत की जर त्या कायद्यांचं पालन तंतोतंत केलं गेलं तर भारतामध्ये एकही गुन्हा घडणार नाही. आपण उदाहरण देतो अमेरिकेचं, इंग्लंडचं, डेन्मार्कचं, ऑस्ट्रेलियाचं, न्यूझीलंडचं, आणि सांगतो की तिकडचा देश किती चांगला आहे, कायदा आणि सुव्यवस्था किती चांगली आहे, किती स्वच्छ आहे. पण त्या देशांच्या तुलनेमध्ये आपले कायदे हे अत्यंत कठोर आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेन की त्यांचे कायदे थोडेफार कमकुवत असतील पण आपले कायदे अत्यंत कठोर आहेत. साधं तुम्ही रस्त्यावरती थुंकला जरी तरी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की नकळतपणे किंवा मुद्दामून आपण रस्त्यावरती थुंकत नाही का? त्यात जर तो व्यक्ती गुटखा, मावा, तंबाखू, पान अशा काही वस्तू खात असेल, असे काही पदार्थ खात असेल, तर प्रश्नच नाही, सातत्यानं तोंडामध्ये काहीतरी भरायचं आणि रस्त्यावरून थुंकत जायचं. काही लोकांना खाकरायची सवय असते, सातत्यानं ते घसा साफ करतात आणि सातत्यानं ते रस्त्यावरती थुंकत थुंकत येत असतात. ही गोष्ट किती चुकीची आहे. आपण आपल्या घरामध्ये असं थुंकतो का? आपण आपल्या घरामध्ये थुंकत नाही, मग रस्त्यावरती का थुंकायचं? रस्ता म्हणजे आपली प्रॉपर्टी नाही का? सार्वजनिक ठिकाण म्हणजे आपली प्रॉपर्टी नाही का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे. आपण एक मानसिकता करून ठेवलेली आहे की घर म्हणजे माझी प्रॉपर्टी आणि घराच्या बाहेर जे आहे ती माझी प्रॉपर्टी नाही. अहो, ती पण तुमचीच प्रॉपर्टी आहे. देशानं तुम्हाला ती प्रॉपर्टी बहाल केलेली आहे. सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, आणि सार्वजनिक प्रॉपर्टी म्हणजे कुठली प्रॉपर्टी? तर ती तुमचीच प्रॉपर्टी आहे. असं असताना मी दिवसाला शेकडो लोक बघतो आणि थुंकत थुंकत येतात,
थुंकी थुंकतात किंवा काही खाल्लेलं थुंकतात, घसा खा करतात, गुटखा थुंकतात, मला लक्ष देत नाही की हे असं का करतायत. तुम्हाला इतकंच थुंकायचं असेल तर तुम्ही साईडला येऊन गटरामध्ये थुंकू शकता, हे करू शकता तुम्ही. रस्त्यावरती थुंकणं आणि मग पुन्हा ते सकाळी कुठल्या तरी लेडीजनं सफाई कामगारानं साफ करणं हे किती चुकीचं आहे. आपणच जर काळजी घेतली नाही, आपण म्हणतो किती देश आपला घाण आहे, अस्वच्छ आहे, अरे पण हा देश घाण कुणी केला? आपण केलेला आहे. अगदी रस्त्यावरती थुंकणं जरी सोडलं आपण तर बरेचसे आपल्या समस्या हल होऊन जातील, निघून जातील. हा एक तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं की कशाप्रकारे आपण नकळतपणे कायदे मोडतो. रस्त्यावरती थुंकणे म्हणजे कायदा मोडणे, आणि ह्यासाठी तुम्हाला दंड होऊ शकतो, आणि दंड नाही भरला तर तुम्हाला जेलसुद्धा होऊ शकते. दंड नाही भरला किंवा सातत्यानं असे गुन्हे करत गेलो तर तुम्हाला अटकसुद्धा होऊ शकते. अशाच प्रकारचा अजून एक गुन्हा जो आपण नकळतपणे मोडत असतो तो म्हणजे रस्त्यावरती कचरा करणे. अगदी मोठमोठ्या गाड्यांच्या मधून फिरणारे, स्वतःला हाय क्लास समजणारे कितीतरी लोक मी महाराष्ट्रामध्ये बघत असतो, जे काहीतरी खातात आणि खाऊन ते जे सगळं पॅकेट आहे ते रस्त्यावरती फेकतात, पंचगंगेमध्ये फेकतात. खायचं फेकून द्यायचं, खायचं रस्त्यावरती फेकून द्यायचं. अशा प्रकारे फेकाफेकी आपण आपल्या घरामध्ये करतो का? नाही करत. मग रस्त्यावरती, सार्वजनिक ठिकाणी, नदीवरती का करायची? मी स्वतः एक वैयक्तिक प्रिन्सिपल फॉलो केलेला आहे, रस्त्यावरती कधीही थुंकायचं नाही आणि रस्त्यावरती कधीही कचरा करायचा. ज्या काही मी समजा चॉकलेट खाल्लं, एखादं पाकिट खाल्लं कुठलं तरी पदार्थाचं, तर खाऊन झाल्यानंतर तो जो पॅकेट आहे, चॉकलेटचा कवर आहे, तो माझ्याकडे एक पिशवी असते, त्याच्यामध्ये मी ठेवतो, आणि ज्यावेळेला मी घरी येईन त्यावेळेला त्या घरामधल्या कचराकुंडीमध्ये ते मी टाकून देतो. इतकं सोपं असताना तुम्ही वारंवार, आपण वारंवार जर कचरा करत गेलो तर भारत हा कचरामय देश होऊन जाईल, स्वच्छतामय हा देश होणारच नाही. तर हा दुसरा गुन्हा, रस्त्यावरती कचरा करणं, ह्यासाठी सुद्धा भारतामध्ये कायदे आहेत आणि ह्या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला अटक केली जाऊ शकते किंवा तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो. आणि वारंवार अशा प्रकारचे तुम्ही गुन्हे करत गेला तर तुम्हाला जेलच्या आतमध्ये पण टाकलं जाऊ शकतो. इतके कठोर कायदे भारतामध्ये आहेत. भारतामधले कायदे कठोर नाहीत असं नाही, खूपच कठोर आहेत, पण त्याचं पालन आपण करतोय का हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरा गुन्हा आपण करतो वारंवार, मिनटामिनटाला करतो, नकळतपणे करतो, तो म्हणजे गाडी ड्राईव्ह करत असताना, तर फोर व्हीलर असेल तर तुम्ही पहा 90% लोक सीट बेल्टचा वापरच करत नाही. असं का? तुम्हाला एक कंडिशन टाकलेली आहे, गाडीचा वापर करायचा असेल तर तुम्हाला सीट बेल्ट वापरावाच लागतो, आणि जर तुम्ही तो नाही वापरला तर तुम्हाला दंड कायद्यानं भोगावा लागू शकतो. हा सुद्धा एक अतिशय स्ट्रिक्ट कायदा आहे, आपण फॉलो केला पाहिजे, पाळला पाहिजे, पण आपण पाळतो का? नाही पाळत. हा पण आपण कायदा मोडतो आणि उगच आपण देशाला नावं ठेवतो की असा देश आहे, तसा देश आहे, गव्हर्नमेंट असा आहे, समाज असा आहे. कशासाठी? पहिल्यांदा आपल्या आतमध्ये बघा. टू व्हीलर असेल तर हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे. मी स्वतः वैयक्तिक माझी गाडी बाहेर काढल्यानंतर हेल्मेटचा वापर करत असतो. काही लोक माझी टिंगलटवाळी करतात हेल्मेट घालून निघाला म्हणून, पण कायद्यानं कंपल्सरी केलेलं आहे. गाडीवरती तुम्ही टांग टाकली की तुमच्या डोक्यावरती हेल्मेट असलं पाहिजे. आता कायदा आहे तर फॉलो केला पाहिजे, टाळून कसं चालेल? हेल्मेट न घालता गाडी ड्राईव्ह करणं हा कायद्यानं गुन्हा आहे, यासाठी तुम्हाला शिक्षा केली जाऊ शकते. आणि वारंवार अशा प्रकारचे जर गुन्हे तुम्ही करत गेला तर तुमचं लायसन्ससुद्धा रद्द केलं जाऊ शकतं. किती लोक आज हेल्मेटचा वापर करतात? हेल्मेट वापरणं आम्हाला शक्य नाही, खूप जड असतं, कुठं कुठं घेऊन फिरायचं, अशी अनेक कारणं दिली जातात. हे आम्हाला माहीत नाही आहे, गाडी आहे ना, गाडी सुरू करताय ना, हेल्मेट घातलंच पाहिजे. आणि कायदा कशाला सांगायला पाहिजे? आपल्या डोक्याची काळजी आपल्याला नको का? हा एक कायदा आपण नकळतपणे मोडत असतो.
वारंवार हॉर्न वाजवणे. सिग्नलला जर तुम्ही गेला तर सिग्नलला सगळ्यांनाच पुढं जायचं असतं, सगळ्यांनाच पुढं जायचं असतं, पण समोरचा सिग्नल रेड असेल तर पाठीमागनं सातत्यानं हॉर्न मारले जातं. कशासाठी मारताय हॉर्न? मला पण पुढंच जायचं आहे आणि तुम्हाला पण पुढंच जायचं आहे. मुद्दाम काय, तिथं मी घर बांधून बसलेलो नाही आहे किंवा तिथं मी पार्टी करायला बसलेलो नाही आहे. मला पुढं जायचंच आहे, पण पुढं ट्रॅफिक खूप आहे, त्यामुळे मी गाडी वेडीवाकडी मारू शकत नाही, तेव्हा वेट करा. सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये नॉईज पोल्युशन, आवाजाचं प्रदूषण हे सिग्नलला होत असतं. सातत्यानं हॉर्न मारणे हा पण कायद्याचा भंग आहे. हा भंग, हा कायदा मोडण्याचं काम आपण करत नाही का? नक्कीच करतो, वारंवार करत असतो. त्यामुळं अशा गोष्टी पण आपण टाळल्या पाहिजे. सिग्नलला उभारल्यानंतर सिग्नल ग्रीन व्हायच्या आधीच, सिग्नल हिरवा व्हायच्या आधीच काही 2-3 सेकंद आधी लोक गाडी मारून पुढं जातात. का जाताय तुम्ही? 2 सेकंदनं काय फरक पडतो? थांबा ना तिथं, सिग्नल ग्रीन होऊ दे, हिरवा होऊ दे. हिरवा व्हायच्या आधीच तुम्ही गाडी तुमची पुढं नेत असाल तर तुम्ही सिग्नल ब्रेक करताय, मोडताय, नियम मोडताय, कायदा मोडताय. कशासाठी करायचं आहे? काही गरज नाही. झेब्रा क्रॉसिंगवरती गाडी लावायची नसते, पाठीमागं गाडी उभा करायची असते. पण झेब्रा क्रॉसिंगच काय, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढंसुद्धा गाड्या सिग्नलला लावल्या जातात. हे किती चुकीचं आहे? अशा प्रकारच्या घटना परदेशामध्ये होतात का? नाही होत, कारण त्यांनी स्वतःला एक सवय लावलेली आहे, आपण ती सवयच लावली नाही. चलता है क्या होता है, कौन पकडेगा मुझे, देखते है किसकी हिम्मत है, अशा प्रकारची आपण उडवा उडवीची उत्तरं स्वतःच्या मनाला देत असतो. हे पण चुकीचं आहे. रस्त्यावरती स्मोकिंग करणं हे सुद्धा गुन्हा आहे, ह्यासाठी सुद्धा तुम्हाला अटक होऊ शकते, दंड होऊ शकतो. रस्त्यावरती ड्रिंक करणं हे सुद्धा चुकीचं आहे, यासाठी तुम्हाला दंड होऊ शकतो. कितीतरी कडकमधले कडक कायदे आपल्या भारतामध्ये आहेत, पण त्याचं पालन भारतातीलच नागरिक करत नाही. नियम आहेत ना, मग नियम ते फॉलो केले पाहिजे. गाडी मारताना लायसन्स असलं पाहिजे. लायसन्स न ठेवता आपण रस्त्यावरनं फिरत असतो गाडीवरून. गाडीची नंबर प्लेट, काही काही लोकांची गाडीची नंबर प्लेटच गायब असते. काही काही लोकं गाडीच्या नंबर प्लेटवरती वेगवेगळ्या पक्षांची नावं टाकतात. हा माझा पक्ष आहे, तो माझा पक्ष आहे, आपल्या नेत्यांचे फोटो टाकत असतात. अरे कशासाठी करताय तुम्ही? नंबर प्लेटवरती पक्षाच्या नेत्यांची नावं टाकण्याची परवानगी दिलेली आहे का? नाही दिलेली. तिथं सरळ नंबर टाका, म्हणजे अपघात झाला तर ती गाडी कुणाची आहे ती ओळखेल. नंबर वेगळा टाकायचा, स्टाईल वेगळी टाकायची, नेत्यांचे फोटो टाकायचे, वेगवेगळ्या पार्टीची नावं टाकायची, ह्या गोष्टी कशासाठी करतोय आपण? म्हणजे आपण स्वतः कायदे मोडायचे आणि नावं मात्र देशाला ठेवायची. आपण सुधारलो तर देश सुधारणार आहे. रात्री 10 नंतर मोठ्या आवाजामध्ये गाणी न लावणे हा कायदा आहे, हा नियम आहे. पण एखादं लग्न असेल, वरात असेल, कार्यक्रम असेल तर रात्री 10 नंतर तो कार्यक्रम सुरू होतो आणि 12-1-2 वाजेपर्यंत चालतो. अतिशय कान फाटणाऱ्या आवाजामध्ये डॉल्बी लावला जातो, गाणी लावली जातात. काय प्रकार आहे हा? हा गुन्हा नाही का? हा हे कायद्याचं मोडणं नाही आहे का? रस्त्यावरती मोठमोठ्या आवाजामध्ये बोलत सुटणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. हे सुद्धा आपण करत असतो, कायदा मोडत असतो, हा गुन्हा नाही आहे का? अशा वेळेला सरकारला दोष देऊन काय उपयोग आहे? आपण स्वतः सरकार आहोत, आपण स्वतः समाज आहोत, आपण सुधारलं पाहिजे. नकळतपणे आपण इतके कायदे मोडतोय हाती की भारताचा भारत राहिलेला नाही आहे. अतिशय वाईट पद्धतीनं भारताची पुढं वाटचाल सुरू आहे आणि मला खेदानं असं सांगावं असं वाटतं की जर ह्याच प्रकारे जर भारताची वाटचाल पुढं सुरू राहिली तर भारताचा पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा सिरिया व्हायला वेळ लागणार नाही. स्वतःला बंधनं घाला, कायदे केलेले आहेत ते फॉलो करा, मग बघा भारताचा कसा काया पडतो. थँक्यू.